भारतीय उद्योग व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी हिंडेनबर्गच्या रूपानं राजकीय षडयंत्र रचलं गेलं असा दावा ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केला अदानी समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये त्यांच्याच कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना फार फटका बसणार नाही कोणत्याही एका उद्योगावर शेअर बाजार अवलंबून नसतो असंही निरगुडकर यांनी स्पष्ट केलं डॉ केशव हेडगेवार व्याख्यानमालेत कोल्हापुरात ते बोलत होते हिंदू व्यासपीठ आणि लोक उत्कर्ष समितीच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला कोल्हापुरात पार पडली ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांच्या मुलाखतीनं व्याख्यानमालेचा समारोप झाला हिडेनबर्ग आदानी आणि बरेच काही या विषयावर सुशील कुलकर्णी यांनी डॉ निरगुडकर यांची मुलाखत घेतली शेअर बाजारातील चढ उतार जागतिक असं निरगुडकर म्हणाले हिडेनबर्ग ही कंपनी जगभरातील वेगवेगळ्या अर्थकारणावर संशोधन करून काही प्रश्न उपस्थित करते यापूर्वी चीनमधील कंपन्यांबद्दल त्यांनी असेच प्रश्न उपस्थित केले होते अदानी ग्रुपच्या बाबतीतही हिडेनबर्गनं असेच काही प्रश्न उपस्थित केलेत पण हिडेनबर्गकडं कोणतेही ठोस पुरावे नाहीत अदानी ग्रुपच्या शंभर रुपयांच्या शेअर्सचे भाव तीनशे चारशे रुपयांपर्यंत वाढले गेल्या आठ वर्षात अदानी ग्रुपची वाढ आश्चर्यकारक आहे पण टेस्ला आणि अमेझॉनची झपाट्यानं प्रगती झाल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे केंद्रात आणि विविध राज्यात काँग्रेस सत्तेत असताना अदानीला मोठ्या प्रमाणात कामं मिळाली या कंपनीत प्रत्यक्ष अठ्ठावीस हजार तर अन्य माध्यमातून साडेचार लाख कर्मचारी कार्यरत आहेत अदानीचं कॅपिटल भांडवल एकोणीस लाख कोटीवर गेले हिडेनबर्गच्या अहवालानंतर त्याची किंमत आठ लाख कोटी पर्यंत घसरली अदानी कुटुंबियांचीच या ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक आहे इतर कंपन्या आणि गुंतवणूकदारांचा हिस्सा फार मोठा नाही त्यामुळं एसबीआयच्या ना रेटिंगनुसार अदानी ग्रुपची साठ हजार कोटी रुपये कर्ज घेण्याची क्षमता आहे पण अदानी ग्रुपनं एसबीआय कडून चोवीस हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय पायाभूत सुविधा क्षेत्रात अदानी ग्रुप काम करतं या क्षेत्रात दीर्घकाळ उत्पन्न मिळतं एलआयसीसह कोणत्याही बँकेनं अदानी ग्रुपला नियमबाह्यरित्या कर्ज दिलेलं नाही रिझर्व्ह बँक सेबी आणि अर्थमंत्रालयाचं बड्या कंपन्यांकडं बारीक लक्ष असतं चौकशी पूर्ण होईपर्यंत अदानी ग्रुपनं अफरातफर केली असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही भारतीय शेअर बाजार आणि भारताची अर्थव्यवस्था कमकुवत बनवण्याच्या राजकीय षडयंत्राचा हिडेनबर्ग हा एक भाग असल्याचा दावा निरगुडकर यांनी केला सुशील कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ उदय निरगुडकर यांनी अभ्यासपूर्ण उत्तरं दिली वीर सावरकर यांच्यावरील इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा उदय निरगुळकर यांनी मराठीत अनुवाद केलाय या पुस्तकाचं प्रकाशन श्रीकांत पोतनीस यांच्या हस्ते झालं यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते